नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। टिटवाळ्यातील बांधकाम कामगारांना मोफत जेवण सह सेफ्टी किटचे वाटप। टिटवाळा जकात नाका परिसरात कलश दर्शन येथील सुरू असलेल्या बांधकामामध्ये काम करणाऱ्या कामगारांना यांना दोन्ही वेळेचे मोफत जेवण वाटप शासनाकडून होणार। यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ कांबळे आणि गौतम बर्डे यांनी पाठपुरावा करून गरीब कामगारांना मोफत जेवण आणि सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले। सदरील उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बंधू आशिष फडणवीस हे स्वतः उपस्थित राहून त्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। हा उपक्रम टिटवाळ्यातील सर्व मजूर कामगार यांना हे सेफ्टी किट आणि मोफत दोन्ही टाइम जेवण मिळवून देण्यासाठी टिटवाळा येथे हा उपक्रम राबवत दीपक भाऊ कांबळे आणि गौतम बर्डे हे करत आहे। त्या दोघांचेही कामगारांकडून आभार मानण्यात आले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।